जामखेड मधल्या गुलाल उधळणीनंतर सोशल मीडियावरती रोहित पवार हे चांगलेच ट्रोल झालेले आहेत. आजोबा बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करत असताना तुमचा हा विजयोन्माद बरा नव्हे अशा पद्धतीनं नेटिझन्सनी रोहित पवार यांच्यावर टीका केलेली आहे. आपण पाहतोय की रोहित पवार यांचं जामखेडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं होतं आणि या स्वागतादरम्यान रोहित पवार यांच्यावरती जेसीबीनं गुलाल उधळण्यात आलेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघ हा भाजपकडे राहिलेला होता आणि यंदा भाजपाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार हे जायंट किलर ठरलेले होते. रोहित पवार यांच्यावरती जेसीबीतनं गुलाल उधळण्यात आलेला होता आणि यावेळेला रोहित पवार यांनी पैलवानाची हावभाव देखील केले. शरद पवार यांना पैलवान म्हटलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. अंकुशजी, एके ठिकाणी शरद पवार हे शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत आणि दुसरे ठिकाणी रोहित पवार हे विजयाच्या मस्तीमध्ये दिसत आहेत. नेटिझन्सनी रोहित पवार यांच्यावरती टीका सुरू केली, काय प्रतिक्रिया असेल आपली? नाही, काय झालं की त्यांचा निकाल लागल्यानंतर रोहित पवार मतदारसंघामध्ये आपल्या मतदारांना आभार मानण्यासाठी गेलेले नव्हते. त्याच्यामुळे काल आणि आज, काल जामखेडमध्ये आणि आज कर्जतमध्ये त्यांचा त्या ठिकाणी मतदारांना भेटीचा कार्यक्रम ठरवलेला होता. हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता, परंतु त्याला एवढं मोठं स्वरूप दिलं जाईल असं रोहित पवारांना वाटलेलं नव्हतं. म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना मान्यता दिली होती काही लोकांच्या घरी जाऊन भेटणं वगैरे. अंकुशजी, पण एके ठिकाणी आपण जर ओल्या दुष्काळाची चर्चा करणार असू आणि खुद्द शरद पवार जर शेतकऱ्यांची भेट घेणार असतील, पावसामध्ये ते शेतकऱ्यांची भेट घेत आहेत आणि दुसरीकडे रोहित पवार यांच्यावरती जेसीबीनं गुलाल उधळणं किती संयुक्तिक वाटतंय? नाही, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना की त्यांना ती अशा पद्धतीने एवढी मोठी मिरवणूक काढली जाणार आहे याची कल्पना नव्हती, किंवा गुलाल एवढा उधळला जाणार आहे एवढं त्यांना सांगितलेलं देखील नव्हतं. आणि त्याच्यानंतर ती मिरवणूक झाल्यानंतर ते अंकुशजी तुम्हाला 2 मिनिटं फक्त मध्ये थांबवतोय. भाजपाचे केशव उपाध्ये, भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते केशव उपाध्ये देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. केशवराव, काय सांगाल, राष्ट्रवादीच्या कडनं रोहित पवार यांना बॅकिंग केली जाते आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही रॅली निघेल असं वाटलं नव्हतं असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे? खरं म्हणजे घडलेला जो प्रकार आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी कोणते समर्थ नेते नक्कीच अभिनंदने नाहीये, नक्कीच दुःखकारक आहे. कारण मुळामध्ये मिरवणूक झाली होती, मिरवणुकीमध्ये ठीक आहे, म्हणजे विजय महाराष्ट्र इतका सुका ओला दुष्काळ आहे, दुसरं खुद्द रोहित पवारांचा आजोबा शरद पवार तिकडे फिरतायत, तिची काही जवळजवळ रोहित पवारांना माहितीच नसेल अशा आयुर्भावामध्ये राष्ट्रवादीकडून याचं समर्थन केलं जात आहे. हाच मत खर तर दुर्दैवाची गोष्ट. मुळामध्ये मिरवणूक काढावी की न काढावी, म्हणजे आता मुंबईतलं अतुल भातखळकरांचं उदाहरण मी तुम्हाला सांगू देऊ इच्छितो. त्यांनी आपला सत्कार सुद्धा रद्द केला, ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपला होणारा सत्कार, मतदारसंघात होणारा सत्कार सुद्धा त्यांनी रद्द केला आणि त्या पार्श्वभूमीवरती जेसीबीनं गुलाल उधळण्यात जाणं, खरं म्हणजे रोहित पवार नव्या पिढीचे राजकारणी वेगळ्या अपेक्षा असं माध्यमातल्याकडे काहीतरी अनुभवलं जात होतं. अगदी बरोबर, त्यांच्याकडनं फार अपेक्षा ठेवल्या होत्या. एक युवा नेता, राष्ट्रवादीचा एक नवीन चेहरा विधानसभेमध्ये पाहायला मिळणार होता. अंकुशजी, कशा पद्धतीनं केशव उपाध्याय यांना प्रत्युत्तर द्याल? नाही, एकच आहे की जेसीबीने गुलाल उधळणं किंवा जेसीबीने भंडारा उधळणं हे योग्य नाही, या मताशी त्यांच्या मताशी मी सहमत आहे. परंतु ते कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये झालं ही वस्तुस्थिती देखील अपहरणाकरण करणार नाही. मला असं वाटतं की या पुढच्या कालखंडामध्ये रोहित पवार हे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवतील आणि कुठल्याही पद्धतीने कोणत्याही बाबतीमध्ये अतिरेक होणार नाही याची ते काळजी घेतील. अंकुशजी, पण एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणतात हे सगळं कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, मात्र रोहित पवार सारखा पवार घराण्यातला एक व्यक्ती जर रॅलीसाठी जात असेल, त्यांच्यासाठी 13-13 जेसीबी आणले जात असतील, ती रॅली 3 किलोमीटर चालत असेल, तर याची कल्पना रोहित पवारांना नसेल असं तुम्ही कसं म्हणू शकता? नाही, विश्वास किंवा न ठेवणं हे तुमच्या हातामध्ये. परंतु सकाळी मी रोहित पवारांशी बोलत होते, अंकुश मला सुद्धा एवढी मोठी रॅली काढणार आहेत असं सांगितलं नव्हतं.
काही लोकांकडे जाऊन प्रमुखांच्या गाठीभेटी घेऊ किंवा त्या ठिकाणी आपण बैठक घेऊ असं सांगितलं होतं. प्रत्यक्ष मध्ये एवढी मोठी मिरवणूक आणि याच्यावरती गुलाल वगैरे उधळतील याची त्यांना कल्पना नव्हती. पण मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की झालेला प्रकार हा काही योग्य होता असं आम्ही त्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु या पुढच्या कालखंडामध्ये रोहित पवारांचं पवारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार नाही या गोष्टीमध्ये मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो. कारण निवडणुकीमध्ये सुद्धा रोहित पवारांनी अतिशय बरोबर अंकुशजी तुम्ही म्हणतात की यापुढे असे प्रकार पाहायला मिळणार नाहीत. मी अगदी शेवटी जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे. केशवजी काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही मला एकच आठवण करून द्यायची. मला आज आठवतं की राष्ट्रवादीच्याच एका नेत्याच्या कोकणामध्ये लग्न झालं होतं घरामध्ये आणि त्या लग्नाच्या भव्यतेवरून दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांनी त्यांना रोखलं होतं ठोकलं होतं टीका केली. कसं करणं काय करायची काय केली राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या घरात झालेल्या विवाहाबद्दल ती काळजी त्याही शरद पवार व्यक्त केली होती. आता दस्तुरखुद्द आपल्या घरात महाराष्ट्रात आहे. दस्तुरखुद्द शरद पवार पावसा पाण्यात फिरत आहेत. राष्ट्रवादी वारंवार सांगते आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. अशा वेळी आपल्या लावणार का काही न बोलता गप्प बसणार हा खरा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आपण बघितलं की प्रसाद एकच आहे. बोला अंकुश बोला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झाले त्यावेळेला त्या महापौरांनी देखील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये दोन जेसीबी मधून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भंडारा उधळला होता. आणि विजय साजरा करणं विजयोत्सव साजरा करणं याच्यावरती आक्षेप नाहीये. दोन जेसीबीनी भंडारा उदळला की 20 जेसीबीनी उदळला हाही मुद्दा नाहीये. मात्र राज्य हे ओल्या दुष्काळामध्ये जातं आहे. स्वतः राष्ट्रवादीकडनं ओल्या दुष्काळाची मागणी केली जाते आहे. शरद पवार बांधावरती जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत असताना त्यांचे नातू हे जर अशा पद्धतीनं विजयोत्सव साजरा करत असतील तो किती संयुक्तिक आहे हाच खरा प्रश्न आहे. धन्यवाद अंकुश काकडे आणि धन्यवाद केशव उपाध्याय. तर आपण बघतोय की रोहित पवार यांच्या याच गुलाल रॅली नंतर सोशल मीडियावरती नेटिझन्सनं त्यांना चांगलंच ट्रोल केलेलं आहे.